गेले 2 ते 3 दिवस झालं सोलापूर मधील देगाव परिसरामध्ये आज जिथे मी उभा आहे आपल्या पाठीमाग जो सांडपाण्याचा ओढा दिसतोय नाला दिसतोय यामध्ये जवळपास 3 ते 4 मगर ह्या आमच्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना दिसून आलेले आहेत। मी नगरसेवक असल्याकारणाने लोकप्रतिनिधी म्हणून मला त्यांनी तात्काळ संपर्क केला। गेले 2 दिवस झालं मी माझे सहकारी औदुंबर गेजगे व त्यांची जी टीम आहे या आणि आमचे गावकरी सगळे त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहून सगळी पाहणी केली असता आम्ही सुद्धा प्रत्यक्ष या ठिकाणी मगरीचं दर्शन घेतलेलं आहे। मला इतकंच सांगायचं आहे की मागच्या वेळे जेव्हा आम्ही वन विभाग असेल महानगरपालिका असेल गेल्या वर्षी जेव्हा कोयनानगर इथूनच पुढे 2 किलोमीटर अंतरावर कोयनानगर आहे तिथं मगर आढळले म्हणून सांगितलं असता महानगरपालिका असेल वन विभाग असेल त्यांनी सापळा लावला पण तिथं काही मगर सापडली नाही। त्यावेळेस असा निष्कर्ष निघाला की इथं मगरच नाही आहे आणि कुठलेही फोटो आणि व्हिडिओ त्यावेळेस उपलब्ध नव्हते पण आता इथं फोटो उपलब्ध आहेत व्हिडिओ उपलब्ध आहे आणि आपण पहाटी मागं पाहत असाल इथं आपल्याला मगरसुद्धा दिसण्याची शक्यता आहे। हे सांडपाणी काळं असल्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी नितळ नसल्यामुळं ती मगर इथे दिसून येत नाही आणि आजूबाजूला झाडी आहे गवत आहे त्याच्यामुळं ते दिसत नाही पण त्याला इथं पोषक असं अन्न मिळत आहे। या मागच्या या ओढ्यामध्ये मांगूर जातीचा मासा उपलब्ध आहे त्याचबरोबर कासव उपलब्ध आहेत इथं बरेचसे वराह म्हणजे डुकरांचं या ठिकाणी पिल्ल्यांचं आणि डुकरांचं इथं वास्तव्य आहे त्याच्यामुळं त्याला लागणारं खाद्य इथं भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं या मगरींचं वास्तव्य इथं वाढलेलं आहे। मगर दिसता क्षणी आम्ही सोलापूर महानगरपालिकेला कळवलं महानगरपालिकेबरोबरच वन विभागाला कळवलेलं आहे पण महानगरपालिकेकडे मगर पकडण्याचं कोणतेही कौशल्य असलेले व्यक्ती नाहीत किंवा महापालिकेचं कडचं ते काम नाही असं त्यांचं म्हटलं जातं। वन विभागाला संपर्क केला असता वन विभाग म्हणतं की आमच्याकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा पिंजरा आहे पण पकडण्यासाठी लागणारं ट्रॅप साहित्य हे सोलापूरच्या वन विभागाकडे उपलब्ध नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सांगलीला संपर्क केला आहे आणि महाराष्ट्रात कुठं उपलब्ध असेल तिथून आम्ही आणू तो पत्रव्यवहार तो संपर्क आम्ही केलेला आहे तोपर्यंत ही मगर कोणाचा तर जीव घेऊ शकते। त्याचं कारण असं आहे की ह्या सांडपाण्यावरच हा शहरातील सांडपाणी इथं येतं आणि हे सुद्धा शहरामध्येच आहे ह्या शहराच्या सांडपाण्यावर ही आजूबाजूची शेती पिकली जाते या शेतीला लागणारं पाणी ह्या सांडपाण्यातून पंपाद्वारे उचललं जातं आणि त्या पंपाला नेहमी कचरा येतो तो कचरा काढण्यासाठी पंप बंद पडलेला दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्याला या काळ्या पाण्यामध्ये उतरावं लागतं आणि ह्या काळ्या पाण्यामध्ये दडून बसलेली मगर ही शेतकऱ्याला जीव घेतल्याशिवाय राहू शकत नाही। अतिशय हे प्रकरण गंभीर आहे।